गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, आई भालसिंग महेश, प्रिंसिपल ऑफ प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शेवगाव, वेलकम्स यू ऑल फॉर दिस सेकंड लेक्चर ऑन टॉपिक रिक्रूटमेंट ट्रेनिंग इवैल्यूएशन एंड कंपेंसेशन टू द फार्मासिस्ट। सो माय डियर स्टूडेंट, इन अर्लियर लेक्चर और इन फर्स्ट लेक्चर वी हैव ऑलरेडी स्टडीड द प्रोसेस ऑफ रिक्रूटमेंट। वी नो दैट what is mean by process of recruitment and along with the sources of recruitment, which including the internal sources and external sources. Also we have seen the various methods of recruitment like direct method, indirect method and third party method. So my dear students, in today's lecture we are going to study the mainly three points, that is the procedure of selection, that is the selection method, then training after selection, the training and the types of training. These are the three points that we are going to discuss in today's lecture. So my dear student, what is mean by selection? Selection is a well organized procedure, or selection well organized selection procedure has to be adopted to select suitable candidates for various job. The following selection procedure is generally adopted. आता विद्यार्थी मित्रांनो, हा आपला आजचा जो मेन हा जो चॅप्टर चालू आहे, ह्या चॅप्टरचा तुम्हाला नावामध्येच कळलेलं आहे की ह्या चॅप्टर आपण कशाशी रिलेटेड डिस्कस करत आहोत. इट इज रिलेटेड टू द रिक्रुटमेंट, इट इज रिलेटेड टू द ट्रेनिंग इव्हॅल्युएशन अँड कंपन्सेशन टू द फार्मासिस्ट. फार्मासिस्टचं रिक्रुटमेंट असेल, जॉबसाठी भरती असेल, दॅट इज द रिक्रुटमेंट. त्याच्यानंतर त्या जॉबसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर ॲप्लिकेशन केलेल्या कॅन्डिडेटमधून सुटेबल कॅन्डिडेट सिलेक्ट करणं असेल. त्याच्यानंतर आफ्टर सिलेक्शन द ट्रेनिंग इज गिवन, आणि हे सगळं आजच्या ह्या आपल्या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मग आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की रिक्रुटमेंट म्हणजे काय, सुटेबल कॅन्डिडेट इज सुटेबल सिलेक्टेड फॉर अ पर्टिक्युलर काइंड ऑफ पोस्ट फ्रॉम अमंग द ऑल अवेलेबल कॅन्डिडेट्स, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रिक्रुटमेंट प्रोसेस. रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे काय, एखाद्या ड्रग स्टोअर आहे, एखादी फार्मास्युटिकल फर्म आहे, आणि त्या ठिकाणी फार्मासिस्टसाठी त्याला जॉब देण्याची जी प्रक्रिया असेल, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रिक्रुटमेंट प्रोसेस. मग रिक्रुटमेंट कसं होतं आपण ते लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तसं इट इन्क्लूड द इंटरनल मेथड, सॉरी डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड, व्हेरियस मेथड्स आर गिवन ऑर विच वी हॅव ऑलरेडी डिस्कस इन प्रिवियस लेक्चर. सो इन टुडेज लेक्चर वी विल सी द सिलेक्शन प्रोसिजर. आता आपलं रिक्रुटमेंट म्हणजे आपल्याला असं सपोज लक्षात आलं की आपलं जे ड्रग स्टोअर आहे, दॅट ड्रग स्टोअर फॉर असं कन्सिडर करू आपण की आपलं एखादं ड्रग स्टोअर आहे, आपण ड्रग स्टोअर चालवतो आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, दोन फार्मासिस्टची आवश्यकता आहे, दोन फार्मासिस्टची रिक्वायरमेंट आहे. मग त्यांची जी रिक्रुटमेंट करायची असेल किंवा त्यांची जी भरती करायची असेल, त्याच्यात ती पुढची प्रोसेस येईल, दॅट इज द सिलेक्शन प्रोसिजर. मग सिलेक्शन प्रोसिजरमध्ये काय येणार की आपल्याला दोन फार्मासिस्ट पाहिजे, म्हणजे वी हॅव टू सिलेक्ट किंवा वी हॅव टू ॲडॉप्ट अ प्रोसिजर टू सिलेक्ट द सुटेबल कॅन्डिडेट. मग आपल्याला दोन कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहेत, मग आपण ते रँडमली सिलेक्ट करणार का, नाही. त्यासाठी आपण एक चांगल्या प्रकारची प्रोसेस अडॉप्ट करणार, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सिलेक्शन प्रोसिजर. मग सिलेक्शन प्रोसिजरमध्ये जनरली काय काय असतं किंवा कोणत्या स्टेप्स असतात, तर त्या पाहू आपण. सगळ्यात पहिली असती स्टेप, दॅट इज द स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन. The application is received up to the due date are carefully scrutinized. The incomplete application and the application of the candidate who do not fulfill the requirement of eligibility conditions are rejected. आता पहा, सगळ्यात पहिली स्टेप सिलेक्शन मधली स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन. ज्या वेळेस आपल्याला आता आपण ठरलं की आपलं काय करायचं आहे, दोन फार्मासिस्ट आपल्या ड्रग स्टोअरसाठी घ्यायचे, मग त्यासाठी तुम्ही एखादी ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली असेल, एखादी मॅगझिनमध्ये असं दिलेली असेल, न्यूजपेपरमध्ये दिलेली असेल, एखाद्या एजन्सीला सांगितलं असेल की वी रिक्वायर टू फार्मासिस्ट,
मग त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन मागून घेतलेलं असताना एलिजिबल कॅन्डिडेटकडून त्याच विथ अ सम ड्यू डेट. सपोज तुम्ही एक डेट दिली टू काइंडली सबमिट द ॲप्लिकेशन विद इन अ 5 days आफ्टर पब्लिशमेंट ऑफ दिस ॲडवर्टाइजमेंट. मग त्यावेळेस तुमची 5 day ही काय झाली, ड्यू डेट झाली. मग त्या ड्यू डेटपर्यंत ज्या ज्या लोकांनी ॲप्लिकेशन केलेत त्या ॲप्लिकेशनची स्क्रुटिनी म्हणजे थोडक्यात छाननी करणे. मग त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, चेक करायचं. काय चेक करायचं, की जे आपल्याला फार्मसिस्ट पाहिजे, मग ज्या लोकांनी ॲप्लिकेशन केलेत त्या लोकांचे वेदर दे आर इलिजिबल फॉर दॅट पोस्ट. मग फार्मसीसाठी इलिजिबल कोण असेल, द पर्सन हू हॅव कम्प्लिटेड हिज डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूट, ऑर द पर्सन हू हॅव कम्प्लिटेड हिज बॅचलर ऑफ फार्मसी, राईट. म्हणजे तसं त्याचे डॉक्युमेंट असेल, देन ओनली दॅट कॅन्डिडेट इज सुटेबल. अदरवाईज दॅट कॅन्ड द ॲप्लिकेशन विच हॅविंग द कॅन्डिडेट हू डज नॉट फुलफिल द क्रायटेरिया ऑफ द फार्मसिस्ट, दॅट ॲप्लिकेशन मे बी रिजेक्टेड. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, स्क्रुटिनी होते ॲप्लिकेशनची. जे कॅन्डिडेट योग्य आहेत, जे कॅन्डिडेटचं ॲप्लिकेशन वेळेच्या अगोदर आलेलं आहे, अशा कॅन्डिडेटचे ॲप्लिकेशन एका बाजूला केले जातात, अदरवाईज अदर ॲप्लिकेशन्स आर रिजेक्टेड. अंडरस्टँड. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप इज द प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. द कॅन्डिडेट कन्सिडर सुटेबल ऑन द बेसिस ऑफ देअर ॲप्लिकेशन आर कॉल्ड फॉर प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. दिस इज जनरली अ ब्रीफ इंटरव्ह्यू अँड इट्स पर्पज इज टू इलिमिनेट दोज कॅन्डिडेट्स हू आर आयदर अनक्वालिफाईड ऑर अनसुटेबल फॉर द जॉब. पहिल्या स्टेपमध्ये आपण जेवढे ॲप्लिकेशन आले होते फार्मसिस्टच्या रिक्रुटमेंटसाठी तेवढे आपण त्याच्यामधून इलिजिबल नॉन इलिजिबल साईडला केले. आता जे इलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांना आपण प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूला कॉल करणार किंवा त्यांना बोलवून घेणार, राईट, फॉर द प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. आणि मग ह्या प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूमध्ये काय असतं, जनरली इट इज अ ब्रीफ इंटरव्ह्यू आणि याचा पर्पज असा असतो की टू इलिमिनेट दोज कॅन्डिडेट हू आर आयदर अनक्वालिफाईड. जे कॅन्डिडेट अनक्वालिफाईड आहेत, राईट, ऑर दे डज नॉट हॅविंग द सफिशियंट प्रोफेशनल स्किल ऑर द कॅन्डिडेट्स विच आर अनसुटेबल फॉर द पोस्ट, दे आर जनरली रिजेक्टेड ऑर दे आर जनरली इलिमिनेटेड फ्रॉम द प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट. ह्या सेकंड स्टेपमध्ये ज्या अनक्वालिफाईड आहेत, जे इलिजिबल नाहीत, असे कॅन्डिडेट्स ह्या सेकंड स्टेपमधून बाजूला केले जातात. येते लक्षात सिलेक्शन प्रोसिजर कशी होते. पहिल्या स्टेपमध्ये ॲप्लिकेशन मागवून घेतले, परत त्या ॲप्लिकेशन मागवून घेतल्यावर जे कॅन्डिडेटचं ॲप्लिकेशन क्वालिफिकेशन नसेल किंवा ज्यांचं सुटेबल एक्सपिरियन्स असेल त्यांना बाजूला केलं. सेकंड स्टेपमध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यूला बोलवलं, त्याच्यामध्ये जे अनक्वालिफाईड असतील त्यांना बाजूला केलं, राईट. मग थर्ड स्टेप इज द सिलेक्शन स्टेप. आता सिलेक्शन टेस्टमध्ये काय केलं जातं, जनरली इट मे बी अ रिटन ऑर ओरल टेस्ट. जे कॅन्डिडेट आपल्याला सेकंड स्टेपमध्ये सुटेबल सापडलेत त्या कॅन्डिडेटची रिटन किंवा ओरल टेस्ट घेतली जाते. दॅट टेस्ट इज कॉल्ड ॲज द सिलेक्शन टेस्ट. द टेक्निकल नॉलेज अँड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी कॅन बी जज फ्रॉम दिस टेस्ट. त्या कॅन्डिडेटची जे टेक्निकल नॉलेज असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज असेल दॅट कॅन बी जज विथ द सिलेक्शन टेस्ट. आफ्टर सिलेक्शन टेस्ट द सायकोलॉजिकल टेस्ट आर व्हेरी पॉप्युलर दिस डेज टू जज ह्युमन बिहेवियर इन ॲक्च्युअल वर्क सिच्युएशन. मग आता सध्याला टेक्निकल नॉलेज पण चेक केलं जातं कॅन्डिडेटचं, अलॉंग विथ टेक्निकल नॉलेज सायकोलॉजिकल बॅलन्स किंवा सायकोलॉजिकल वेदर दॅट पर्सन इज स्टेबल, मेंटली स्टेबल ऑर नॉट, इट इज ऑल्सो चेक नाउ डेज. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेस्ट येतात, इट कन्सिस्ट ऑफ इंटेलिजन्स टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, ट्रेड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट. मग ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये जनरली कॅन्डिडेट्सचं काय चेक केला जातो, जनरली इन ॲप्टिट्यूड टेस्ट द IQ ऑर मेंटल अलर्टनेस, IQ ज्याला आपण IQ म्हणतो किंवा मेंटल अलर्ट, मेंटली कॅन्डिडेट किती अलर्ट आहे, दॅट इज चेक इन द इंटेलिजन्स टेस्ट. इन ॲप्टिट्यूड टेस्ट इज दिस टेस्ट इज हेल्प टू मेजर कॅन्डिडेट्स कॅपॅसिटी टू लर्न पर्टिक्युलर स्किल अँड हिज पोटेन्शियल ॲबिलिटी. द ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये कॅन्डिडेट्सची कॅपॅसिटी चेक केली जाते
की whether he is able to learn particular skill. Then trade test is the used to design the major applicant's level of knowledge and skill already achieved in a particular trade or occupation. त्या ट्रेड टेस्टमध्ये काय केलं जातं की त्या कॅन्डिडेटनी ऑलरेडी त्याच्या ऑक्युपेशनमध्ये कोणकोणते स्किल कोणकोणते नॉलेज अचीव केलं आहे हे चेक केलं जातं. आणि पर्सनॅलिटी टेस्ट इट इज फाइंड आउट द इमोशनल बॅलन्स मॅच्युरिटी टेम्परमेंट दीज ऑल थिंग्स आर टेस्टेड इन द टेम्परमेंट ऑर सॉरी पर्सनॅलिटी टेस्ट. अंडरस्टँड? सो मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल सिलेक्शन प्रोसिजर होती आहे म्हणजे काय होतं आहे. सगळ्यात सुरुवातीला ॲप्लिकेशन जे आले त्याची स्क्रुटिनी झाली. सेकंड स्टेपमध्ये प्रिलिमिनरी फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. त्याच्यामध्ये जे इलिजिबल नॉन इलिजिबल कॅन्डिडेट्स आहे त्यांना इलिमिनेट केलं गेलं. जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांची काय घेतली सिलेक्शन टेस्ट घेतली. इट मे बी रिटन ऑर इट मे बी अ ओरल. आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये पाहिले इंटेलिजन्स ॲप्टिट्यूड ट्रेड अँड पर्सनॅलिटी all these things are tested. Then next one is the selection interview, fourth round of selection, that is the selection interview, a face to face dialogue between an employer or his representative and interested candidate is the most popular tool of selection. The main purpose of selection interview is to find out the suitability of the candidate, to cross check the information given in the application is true, and the find out to give the candidate an accurate picture of his job and his enterprise. It is all or this is the all purpose of the selection interview. Ata purchi step kunti hoti selection interview. Selection interview kon geta mang employer mhanje jo job denar aahe kiwa khup mota organization asel tar the representative of the employer. Generally in pharmaceutical firms HR or human resource department is there and who take the interview on behalf of the employer. Employer manje lakshat gya jo job deto to employer ani employee manje kay jyala job karaycha to employee barobar. Mang ya selection interview madhe kay hota employer ani jacha interview ahe yancha काय होतं आहे त्यांच्यामध्ये फेस टू फेस डायलॉग होतो. फेस टू फेस डायलॉग म्हणजे समोरासमोर यांच्यामध्ये एक इंटरव्ह्यू होतो. आणि ह्या इंटरव्ह्यूचा पर्पज काय असतो तर फाइंड आउट द सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. कॅन्डिडेट सुटेबल आहे की नाही हे चेक करणं. टू क्रॉस चेक द इन्फॉर्मेशन गिवन इन द ॲप्लिकेशन इज ट्रू ऑर नॉट. ज्या ॲप्लिकेशनमध्ये कॅन्डिडेटने जी इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे ती वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट करेक्ट इट इज ऑल्सो चेक. अँड ऑल्सो इट इज help to find out or give the accurate picture of the job to the and enterprise. त्या कॅन्डिडेटला त्या ऑर्गनायझेशनचं पिक्चर आणि त्याला कोणत्या प्रकारचं काम करावं लागेल याबद्दलची माहिती ह्या सिलेक्शन इंटरव्ह्यूमधून दिली जाते. अंडरस्टँड? नेक्स्ट मग त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप जी येते दॅट इज द फिजिकल एक्झामिनेशन. आता पहिल्या चार स्टेप झाल्या कॅन्डिडेट सिलेक्ट झाला मग पाचव्या स्टेपमध्ये काय होतं physical examination. Physical examination of the candidate is conducted to ensure that he is physically fit for the job. If he is suffering from any disease or disability, he is rejected. Physical test madhe kay kele jata generally physically fitness candidate chi check kele jate. Ani jar candidate physically fit adala then only he is appointed. Understand? Then next one is the reference check. Ada reference check manje kay asta usually the candidates are required to write in their application form the names and address of two important person who know the candidate. The persons are contacted to collect the information about the character, ability and background of the candidate. Generally at the end of resume or at the end of application candidates la don reference म्हणून चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तींची नावं द्यायची असतात जे त्या कॅन्डिडेटला ओळखत असतात. मग जनरली त्या व्यक्तींना ऑर्गनायझेशनकडून कॉन्टॅक्ट केला जातो टू नो अबाउट द हा जो कॅन्डिडेट आहे त्याचं कॅरेक्टर ॲबिलिटी आणि बॅकग्राऊंड ह्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी त्यांना जनरली कॉन्टॅक्ट केला जातो.
that is the reference check. Then last one is the final selection and placement. In final selection, the candidates who have been found suitable in all respect are appointed by issuing the appointment order. They are usually appointed on a probation for 1 or 2 years, and after successful completion of a proprietary or probationary period, they are made permanent employees. The selected candidates are assigned specific job, and this is called as the placement. Final selection मध्ये काय होतं, जे कैंडिडेट सुटेबल झाले वरच्या सगळ्या फेरीमधून पास झालेत त्यांना काय केलं जातं, अपॉइंटमेंट ऑर्डर देऊन त्यांना सिलेक्ट केलं जातं, आणि त्यांना जे सिलेक्ट करायची प्रोसिजर आहे दॅट इज नथिंग बट द प्लेसमेंट. अंडरस्टँड? मग आता सिलेक्शन प्रोसिजर असली म्हणजे काय वाचते नेमकं? सिलेक्शन प्रोसिजर असली म्हणजे एवढ्या सगळ्या स्टेप होतात. आता आपण असं कन्सिडर केलं होतं एक्झाम्पलमध्ये की आपल्याला 2 फार्मासिस्ट घ्यायचे आहेत, मग 2 फार्मासिस्ट घ्यायचे म्हणून आपण काय काय केलं की जेव्हा ॲप्लिकेशन मागून घेतले सुटेबल इलिजिबल कॅन्डिडेट्सकडून, ॲप्लिकेशन आल्यानंतर आपण काय केलं, ॲप्लिकेशन आल्यानंतर त्यातले स्क्रुटिनी केली, जे ॲप्लिकेशन इलिजिबल आहेत तेवढे ठेवले, क्वालिफिकेशननुसार बाकीचे रिजेक्ट केले, त्याच्यानंतर प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूला बोलवलं, त्याच्यानंतर त्यांची टेस्ट घेतल्या, सिलेक्शन टेस्ट, सिलेक्शन इंटरव्ह्यू झाला, देन फिजिकल एक्झामिनेशन, फिजिकल फिटनेस चेक केली, रेफरन्स चेक केले, त्यांनी जे रेफरन्स म्हणून 2 व्यक्तींचे नावं दिले होते त्यांच्याकडून ह्या व्यक्तींबद्दलचं बिहेवियर ॲटिट्यूड याबद्दलची माहिती घेतली, अँड देन फायनल सिलेक्शन बाय इश्युईंग द अपॉइंटमेंट ऑर्डर. दिस इज द जनरल सिलेक्शन प्रोसिजर दॅट इज अडॉप्टेड फॉर द अपॉइंटमेंट ऑफ एन फार्मसिस्ट, वेदर इट मे बी अ फार्मसिस्ट फॉर अ रिटेल ड्रग स्टोर, अ फार्मसिस्ट इन एनी ऑर्गनायझेशन ऑर एनी फॉर एनी काइंड ऑफ जॉब. अंडरस्टँड? मग आता फार्मसिस्टचं सिलेक्शन झालं, मग सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू गिव अ ट्रेनिंग. मग ट्रेनिंग मीन्स व्हॉट? ट्रेनिंग इज अन सायंटिफिक प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग द नॉलेज अँड स्किल ऑफ द एम्प्लॉईज फॉर डुईंग अ पर्टिक्युलर जॉब इज कॉल्ड ॲज ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे काय की एक सायंटिफिक प्रोसेस आहे, ट्रेनिंग ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय केलं जातं? इम्प्रूव्हिंग द नॉलेज अँड स्किल ऑफ द एम्प्लॉईज. एम्प्लॉईचं नॉलेज आणि स्किल हे काय केलं जातं? इम्प्रूव्ह केलं जातं फॉर अ डुईंग पर्टिक्युलर जॉब. एखादा पर्टिक्युलर जॉब करण्यासाठी एम्प्लॉईचं नॉलेज आणि स्किल हे वाढवलं जातं, आणि त्या प्रोसेसला म्हणायचं ट्रेनिंग प्रोसेस. मग ट्रेनिंग प्रोसेस जनरली फॉलोईंग इट, ट्रेनिंगमध्ये काय केलं जातं? जनरली ट्रेनिंग्समध्ये कॅन्डिडेटला रूल्स अँड पॉलिसी ऑफ द एंटरप्राईज आर म्हणजे त्या कॅन्डिडेटला समजावून सांगितलं जातात की ऑर्गनायझेशनमध्ये ज्या तो काम करणार आहेत त्याचे रूल्स आणि पॉलिसीज काय असतील. देन रुटीन वर्क ऑफ अ ड्रग स्टोर, आपण सपोज असं कन्सिडर केलं फार्मसिस्ट इज अपॉइंटेड ॲज अन फॉर द रिटेल ड्रग स्टोर, दॅट टाईम हाऊ व्हॉट इज द रुटीन वर्क, हाऊ टू स्टोअर द मेडिसिन, हाऊ टू मेंटेन द रेकॉर्ड्स ऑफ द ड्रग्स, दीज ऑल थिंग्स इन्क्लुडेड इन द रुटीन वर्क, अँड दॅट रुटीन वर्क इज देन ते जे रुटीन वर्क असेल ते मग ते फार्मसिस्टला समजून सांगितलं जातं. द नेक्स्ट वन इज द डीलिंग विथ अ कस्टमर हू व्हिजिट द ड्रग स्टोर, की जे कस्टमर ड्रग स्टोरला व्हिजिट करतील त्यांच्याबरोबर कसं डील करायचं किंवा त्यांच्याबरोबर कसं संभाषण करायचं याबद्दलचं पण ट्रेनिंग फार्मसिस्टला, नवीन अपॉइंटेड फार्मसिस्टला दिलं जाईल. दिस इज कॉल्ड ॲज द ट्रेनिंग प्रोसेस. द नेक्स्ट वन इज द टाईप्स ऑफ ट्रेनिंग. देर आर जनरली 5 टाईप्स ऑफ ट्रेनिंग्स आर गिवन, अँड द 5 टाईप्स इन्क्लुडिंग द फर्स्ट टाईप इज द इंडक्शन ट्रेनिंग. आता आपण ट्रेनिंग असतात त्या ट्रेनिंगचे वेगवेगळे टाईप आहेत, त्यातले सगळ्यात पहिला टाईप पाहू, दॅट इज द इंडक्शन ट्रेनिंग. आता इंडक्शन ट्रेनिंग जनरली कोणाला दिलं जातं? इट ट्रेप ऑर किंवा इंडक्शन ट्रेनिंग कशाला म्हणायचं? इट रेफर टू द प्रोसेस ऑफ इंट्रोड्युसिंग द न्यू एम्प्लॉई टू द ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज द एक्झिस्टिंग स्टाफ मेंबर. द पॉलिसीज, प्रोसिजर अँड रेग्युलेशन ऑफ द ऑर्गनायझेशन्स आर मेड नोन टू हिम. आता इंडक्शन ट्रेनिंगमध्ये काय केलं जातं? जो नवीन एम्प्लॉई घेतला आहे ऑर्गनायझेशनमध्ये त्याला ऑर्गनायझेशनची ओळख करून दिली जाते, आणि ॲज वेल ॲज जुन्या स्टाफला नवीन स्टाफची
ओळख करून जाते. दॅट दॅट ट्रेनिंग इज कॉल्ड एज द इंडक्शन ट्रेनिंग. मग फक्त ओळख करून द्यायची की एकमेकाची नाही, तर अलॉंग विथ दॅट इट इन्क्लूड्स ऑल्सो द टू गिव द इन्फॉर्मेशन अबाउट द पॉलिसीज प्रोसिजर्स अँड रेग्युलेशन ऑफ द ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज कोणत्या आहेत, प्रोसिजर्स आणि रेग्युलेशन याबद्दलची माहिती देण्याचं काम पण इंडक्शन ट्रेनिंगमध्ये केलं जातं. देन नेक्स्ट ट्रेनिंग टाईप ऑफ ट्रेनिंग इज द प्रोमोशनल ट्रेनिंग. इन मेनी ऑर्गनायझेशन ट्रेनिंग इज गिवन टू एक्झिस्टिंग एम्प्लॉईज टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द हायर पोस्ट. सच अ ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज द प्रमोशनल ट्रेनिंग. प्रमोशनल ट्रेनिंगमध्ये काय केलं जातं की जो एखाद्या एम्प्लॉईचं हायर पोस्टसाठी सिलेक्शन झालं, म्हणजे सपोज तो सुरुवातीला सुपरवायझर म्हणून काम करत असेल, त्याच्यानंतर त्याचं ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं, तर मग सपोज तो हायर पोस्टला गेला, तर दॅट व्हेन ही गोज टू द हायर पोस्ट ही नीड टू मीट द रिक्वायरमेंट्स ऑफ हायर पोस्ट अँड सच अ ट्रेनिंग ऑर दॅट टाईम द ट्रेनिंग इज गिवन टू द दॅट एम्प्लॉई हु इज गोईंग टू ऑर हु इज प्रमोटेड टू हायर पोस्ट अँड सच अ ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज द प्रोमोशनल ट्रेनिंग. म्हणजे एखादा ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा व्यक्ती असेल, एम्प्लॉई असेल, आणि त्याचं हायर पोस्टसाठी सिलेक्शन झालं जातं, आणि मग त्याला हायर पोस्टमध्ये कोणकोणते काम करायचे आहेत त्याबद्दलची जी ट्रेनिंग दिली जाते दॅट ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज द प्रोमोशनल ट्रेनिंग. देन नेक्स्ट वन इज द रिफ्रेशर ट्रेनिंग. रिफ्रेशर ट्रेनिंग द ट्रेनिंग इज गिवन टू द एम्प्लॉईज इन ऑर्डर टू अपडेट देअर नॉलेज विथ रिस्पेक्ट टू द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन देअर रिस्पेक्टिव फील्ड इज कॉल्ड ॲज द रिफ्रेशर ट्रेनिंग. म्हणजे एखादा फार्मासिस्ट आहे, तो एखाद्या फार्मास्युटिकल फर्ममध्ये काम करतो आहे, आणि मग तो काम करत असताना सपोज नवीन टेक्नॉलॉजी, तो त्याची नवीन टेक्नॉलॉजी आली किंवा एखादी नवीन मेथड आली ह्याबद्दलची जी नवीन नवीन माहिती फार्मासिस्टला दिली जाते किंवा त्यांचं जे नॉलेज आहे जे अपडेट केलं जातं ऑन जॉबमध्ये जॉब करत असताना त्यांचं नॉलेज जे अपडेट केलं जातं दॅट अपडेशन इन द नॉलेज ड्युरिंग द जॉब इज कॉल्ड ॲज द दॅट ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज द रिफ्रेशर ट्रेनिंग. मग त्या ट्रेनिंगला म्हणायचं जॉब करत असताना जी ट्रेनिंग दिली जाते दॅट इज द रिफ्रेशर ट्रेनिंग. की त्याच्यामध्ये काय केलं जातं की नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन मेथड आली, याच्याबद्दलचं जे जुन्या ओल्ड फार्मासिस्टला माहिती दिली जाते दॅट ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज द रिफ्रेशर ट्रेनिंग. देन नेक्स्ट वन इज द जॉब ट्रेनिंग. जनरली The training is given to the newly recruited employees. The instructions are given by the supervisor to the new workers so that they can work smoothly in the new environment. And that training is called as the job training. So this job training is somewhat same as the induction training. And last training is the safety training. Every employees is given a safety training. And the training is given to the workers to handle the dangerous machines and materials in order to avoid the any fatal accidents. For example, pharmacists are trained to handle the radioisotopes which are used as a medicine or in a or for the diagnostic purpose. And that training is called as the safety training. Safety training म्हणजे एखादे मशीन हँडल करत असताना कोणकोणत्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, किंवा फार्मसिस्टला एखादं रेडिओआयसोटोपसारखे जे मेडिसिन्स आहेत किंवा डायग्नोस्टिक एजंट्स आहेत ते हँडल करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलचं जे ट्रेनिंग दिलं जातं दॅट ट्रेनिंग इज कॉल्ड ॲज द सेफ्टी ट्रेनिंग. दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ ट्रेनिंग. सो माय डिअर स्टुडंट्स, इन टुडेज लेक्चर वी हॅव ऑलरेडी डिस्कस द प्रोसिजर ऑफ सिलेक्शन, देन द ट्रेनिंग प्रोसेस and the types of training. So in next lecture we will discuss the methods of training and the evaluation of a pharmacist and compensation given to the pharmacist in next lecture. So my dear students, till then study at home, stay safe, stay healthy. Thank you.